माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची 13 तास ईडीने चौकशी केली। शुक्रवारी मध्यरात्री माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली। देशमुख तपासात सहकार्य करत नसल्याचा ठपका ठेवत त्यांना ताब्यात घेत नंतर रीतसर अटक करण्यात आली। नवी दिल्लीहून ईडीचे बड़े अधिकारी सुद्धा मुंबईत पोहोचले। अटक केल्यानंतरची देशमुख यांची पहिली रात्र ईडी कार्यालयातच गेली। तिथून शनिवारी वैद्यकीय तपासणी आटपून त्यांना विशेष न्यायालयाच्या समोर हजर करण्यात आलं। सुनावणीनंतर 6 नोव्हेंबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले। या दरम्यान अनिल देशमुख यांना घरचं जेवण पुरवण्यास मुभा देण्यात आलेली आहे।